आपका रेशियो आणि प्रोपोर्शन चालू आहे. काल आपला क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 4.5 मधला जो 3 नंबरचा क्वेश्चन होता त्यातले एक वेरी अर्जंट कट झालं ते मी परत घेतो. आज दोन मित्र आपण बघितले होते के मेथड पण त्या ठिकाणी आपल्याला वापरता येतो. ठीक आहे, के मेथड ने आपल्याला सॉल्व करता येतो तिथं. जे दुसरी मेथड आहे त्याला आपण दोन मेथड ना सॉल्व करता येतो. एक के मेथड होती आपली आणि आधी त्या क्वेश्चन नुसार स्टूडेंट्स आपण बघितलं होतं. आता तुम्हाला इथे फाइव मध्ये दोन क्वेश्चन जाते, फर्स्ट आणि सेकंड. आता जो थर्ड क्वेश्चन आहे तो त्यात बघूया. बघा, यामध्ये आपल्याला सांगितलं की ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. ठीक आहे, देन शो दॅट म्हटलं होतं याच्यामध्ये थर्ड नंबरचा. मग थर्ड नंबरचं बघताना या केच्या मेथड नुसार देखील फर्स्ट सेकंड आणि थर्ड सॉल्व करता येतात. काल आपण दोन जे मेथड घेतले त्यात के मेथड मी सांगितले नव्हते, आहे त्या मेथडने आपण सॉल्व केलं. आता एक तुम्हाला दुसरी एक मेथड सांगतो की याच्यामध्ये के मेथड कसं सॉल्व करता येईल. मग बघा, ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के. के कन्सिडर केल्यावर काय करता येतं, बी अपॉन सी इज इक्वल टू के अपॉन वन क्रॉस मल्टिप्लिकेशन बी इन टू वन. म्हणजेच बी बी इज इक्वल टू काय आलं, सी के. बी ची किंमत भेटली सी के. आता ए अपॉन बी घेऊया, के अपॉन वन म्हणजेच के. ए इज इक्वल टू बी के आला, ए इज इक्वल टू काय आला, बी के. बी ची किंमत माहिती आहे आपल्याला, बी ची किंमत काय, सी के. या बीच्या जागा काय ठेवावं लागलं आपल्याला, सी के ठेवावं लागलं. ए इज इक्वल टू सी के इन टू के, ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर, ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर. मग बघा, बी इज इक्वल टू सी के आणि ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर या दोन किमती कन्सिडर केल्या. आता बघूया जो आपल्याला थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे त्यातला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी, ए प्लस सी अपॉन बी. या दोन किमतीनुसार हे सॉल्व करता येतं. ठीक आहे, मग बघा, टेकिंग एलएचएस लेफ्ट हँड साइड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी. आता ए ए ची जी व्हॅल्यू आहे सी के स्क्वेअर होते, ए स्क्वेअर म्हणजे सी के स्क्वेअर चा स्क्वेअर प्लस बी ची व्हॅल्यू काय, नाही सॉरी हा सी के स्क्वेअर बरोबर आहे. हा बी ची व्हॅल्यू काय, सी के म्हणजे सी के स्क्वेअर, सी के स्क्वेअर अपॉन ए ची व्हॅल्यू काय परत बी के, नाही सॉरी ए ची व्हॅल्यू आहे सी के स्क्वेअर इन टू बी ची व्हॅल्यू काय आहे सी के. सी स्क्वेअर इंटू के स्क्वेअर इंटू के स्क्वेअर के रेज टू फोर म्हणजे सी स्क्वेअर के रेज टू फोर प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन सी इंटू सी सी स्क्वेअर आणि के स्क्वेअर इंटू के रेज टू क्यू किंवा के क्यू. आता बघा काय होईल, मग या सी स्क्वेअर इथं बी सी स्क्वेअर इथं के रेज टू फोर इथं के स्क्वेअर म्हणजे सी स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन येऊ शकते, सी स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन घेतला. मग आता ब्रॅकेट मध्ये काय आलं, या सी स्क्वेअर के स्क्वेअर ना सी स्क्वेअर के रेज टू फोर ला डिवाइड करा, सी स्क्वेअर कॅन्सल, के रेज टू फोर च्या ऐवजी काय आलं के स्क्वेअर आणि सी स्क्वेअर के स्क्वेअर डिवाइड बाय सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस वन, वन चा भाग आहे सी स्क्वेअर के रेज टू फोर सी स्क्वेअर सॉरी के क्यूब आहे सी स्क्वेअर के क्यूब, सी स्क्वेअर कॅन्सल, के स्क्वेअर के क्यूब याचे ते के शिल्लक आहे म्हणजेच काय आलं के स्क्वेअर प्लस वन अपॉन के, के स्क्वेअर प्लस वन अपॉन के. ठीक आहे, या स्वरूपामध्ये आलं. मग आता हा झाला काय लेफ्ट हँड साइड,
LHS. LHS का k square plus 1 upon k. ये आली left hand side. आता right hand side बगाई चाहिए. Right hand side पर ये उड़ी चाली पाई. मैं बोलूँ यार LHS. R या LHS. क्या LHS? A plus C upon B. H value का है C k square plus C value C 10. B value का है C k. बगा. Which value? Where which value? C k. C C आए. C common अलग. C न C ले डिवाइड किया मौका है अलग. K square. C न C ले डिवाइड किया plus one. अपॉन में देखा है अलग. C k. C C का आंसर मुझे इसका है अलग. K square plus one upon k. ये का अलग. R A S. बगा दोनों सेम आए. K square plus one upon k. K square plus one upon k. मग आता आपण असं म्हणता येईल फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड LHS इज इक्वल टू RHS आणि नंतर ते क्वेश्चन म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी के मेथड के कॉन्स्टंट के मेथड मध्ये ते तुम्ही सॉल्व करू शकता. मी के मेथड तुम्हाला दोन एक्झाम्पल सांगितले नाही पण तिसरे एक्झाम्पल आहे जसं की सांगितले की तुम्हाला दोन्हीने सॉल्व करता यावं. दोन्ही मेथड तुम्हाला माहीत असाव्यात दोन्हीने सॉल्व करता यावर त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला हा जो तिसरा क्वेश्चन आहे काल त्याच्यामध्ये काय झालं आजपर्यंत तो रेकॉर्ड झाला आहे की नाही आणि पुढचा भाग रेकॉर्ड झाला नाही त्यामुळे तो क्वेश्चन त्या मेथडने सांगितलं ही मेथड केची मेथड मी पुन्हा मला परत एकदा हा क्वेश्चन ठीक आहे म्हणजे हा क्वेश्चन नंबर 5 मधला थर्ड झाला 5 मधला फर्स्ट सेकंड कालच्या व्हिडिओमध्ये होते थर्ड पण झाला अर्धापर्यंत झाला ठीक आहे पण हा जो थर्ड नंबरचा राहिला होता तो मी परत पहिल्या क्वेश्चन घेतला मी या स्वरूपामध्ये क्वेश्चन नंबर 5 होता ठीक आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 संपला. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 6. आता याच्यानंतर जो 6 नंबरचा क्वेश्चन आहे तो आपल्याला आता घ्यायचा म्हणजे 5 मध्ये 1 2 आणि 3 3 क्वेश्चन होते त्यामध्ये आपण काय केलं जो फर्स्ट नंबरचा होता तो घेतला 5 मधला सेकंड नंबरचा घेतला याला थर्ड नंबरचा होता. आता बघूया क्वेश्चन नंबर 6 नंबरचा क्वेश्चन आहे. फाइंड द मीन प्रोपोर्शनल. मीन प्रोपोर्शनल काढायचे. मीन प्रोपोर्शनल म्हणजे मधला जो प्रोपोर्शन्स मधला नंबर असतो बी ज्याला आपण बी म्हणतो ठीक आहे तो मीन प्रोपोर्शन्स काढायचे म्हणजे बी ची किंमत काढायची. जॉमेट्रिक मीन जसं म्हणतो आपण त्याला मीन प्रोपोर्शन तो मीन प्रोपोर्शन्स काढायचे ठीक आहे. बघूया काय म्हणजे क्वेश्चन मध्ये फाइंड द मीन प्रोपोर्शन्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर या स्वरूपामध्ये तो दिलेला आहे आपल्याला. बघा सर क्वेश्चन नंबर 6 फाइंड मीन प्रपोर्शन फाइंड मीन प्रपोर्शन ऑफ ओके एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू सॉरी एंड एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर फाइंड द मीन प्रोपोर्शन्स. मीन प्रोपोर्शन्स काढायचे फाइंड करायचे तर आपण असं म्हणूया लेट सपोज मीन प्रोपोर्शन बी एक्स एक्स म्हणा किंवा एम म्हणा एक्स का म्हणायचं इथं ऑलरेडी एक्स होता ए म्हणा किंवा एम म्हणा मीन प्रोपोर्शन्स बी एम कन्सिडर केला मग एम जर कन्सिडर केला तर मीन प्रोपोर्शनचा रेशो काय असतो बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी म्हणजे हा एम झाला म्हणजे या ठिकाणी होणार एम स्क्वेअर इज इक्वल टू ए म्हणजे आहे एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इंटू सी ची किंमत आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर हे काय करायला का बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी ए म्हणजे हे सी या दोघांचा मीन प्रोपोर्शन्स काढायचा होता हे टर्म म्हणजे काय आहे ए आणि सेकंड नंबर जे आहे ते कोणते
सी है ए आणि हे सी दोघांचा जो मीन प्रोपोर्शन आहे तो म्हणजे बी ठीक आहे तो आपण एम कंसीडर केला या ठिकाणी आणि त्याची किंमत काढायची पाहू पाहूया बघा एम स्क्वेअर एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इंटू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय होतं मग ए प्लस बी ए मायनस बी अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर हे कशानुसार एक्सपांड केलं कळलं का हे एक्सपांड केलं आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी अजून फॉर्म्युला आहे की नाही या फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी आणि ए मायनस बी बघा मग काय होणार एम स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस वाय इंटू एक्स मायनस वाय हे दोन्हीचा भाग केला हे नाही झाले एक्स प्लस वाय इंटू एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन मध्ये एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स प्लस वाय इंटू एक्स प्लस वाय काय होणार एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आपल्याला एम स्क्वेअर ची व्हॅल्यू पाहिजे का नाही आपल्याला एम ची व्हॅल्यू पाहिजे मग आपण समजूया टेकिंग अ स्क्वेअर रूट टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स बोथ साइड्स काय आलं मग एम स्क्वेअर स्क्वेअर रूट एम इज इक्वल टू एक्स प्लस y upon x therefore म्हणून म्हणता येईल x plus y upon xy is mean proportion mean proportions x plus y upon xy हे जे आहे ते काय आहे mean proportion ठीक आहे आणि जो आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं आणि फाइंड करायला पण तेच सांगितलं म्हणजे mean proportion find the mean proportion ओके म्हणजे एमची किंमत जी आपण कन्सिडर केली होती मीन प्रोपोर्शन म्हटलं की डेफिनेटली काय येणार बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी हा जो भाग आहे ठीक नाही म्हणजे टेकिंग अ स्क्वेअर या ठिकाणी टेकिंग अ स्क्वेअर ऑफ बोथ साइड दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढा म्हणजे या स्वरूपामध्ये एक आहे ठीक आहे चालतंय बघूया आता हा प्रॅक्टिस आहे 4.5 लास्ट क्वेश्चन होता 6 नंबरचा ठीक आहे आता या ठिकाणी हा टॉपिक आपला संपतोय परंतु याचा प्रॉब्लेम सेफ राहिला ठीक आहे प्रॅक्टिस सेट 4.5 संपलाय याचा प्रॉब्लेम सेफ राहिला म्हणजे जो आपला रेशो आणि प्रोपोर्शन आहे टॉपिक त्याचा प्रॉब्लेम सेट जो आहे तो तेवढा घेऊ एक लक्षात ठेवा एवढा प्रॉब्लेम सेट झाला का नंतर आपण काय करू लाईव्ह घेऊ जर नेटवर आणि तुम्हाला जे क्वेश्चन अडचणी असतील मग ते लाईव्ह मध्ये घेऊ तुम्ही ठीक आहे दोन दिवस थांबा लाईव्ह लागा एक दिवस बघितला आपण लाईव्ह घेऊ खूप गोंधळ झाला त्या दिवशी मला विकळा कॅमेरा डेस्क करणार नाही आपण एक दोन दिवस फक्त एवढा व्हिडिओ घेऊ प्रॉब्लेम सेटचा आणि पुन्हा पहिल्यापासून सर्व लाईव्ह घेऊ 8-8 दिवस रिव्हिजन मध्ये जो तुम्हाला त्या टॉपिक मध्ये कळाला नसेल आपण तेवढे लाईव्ह घेऊ चालतंय चर्चा करून आपण घेऊ घेऊ आता प्रॉब्लेम सेट बघू आपण बघूया सर प्रॉब्लेम सेट 4 प्रॉब्लेम सेट 4 4 नंबरचा जो प्रॉब्लेम सेट आहे त्यातला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह करेक्ट अल्टरनेटिव्ह करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्ये जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे त्यातला
बेटा काम होता है कि इफ सिक्स इज टू फाइव इज इक्वल टू वाई इज ट्वेंटी वाई इज टू ट्वेंटी then what will be the value of y then what will be the value of y y ki kimat kya hai aata a dikhe theva option kondai hi diye asle char option asel pan te option bagya sathi aapla tumhala find karav lagel ratio dakavla hai mhanje yala apan asa mhanu shakto 6 upon 5 is equal to y upon 20 aata kay karav lagel क्रॉस मल्टीप्लिकेशन करा लगे क्रॉस मल्टीप्लिकेशन 5 इंटू वाई 5 वाई 20 इंटू 6 वाई इज इक्वल टू 20 इंटू 6 अपॉन 5 इंटू 1 अपॉन मध्ये गेले 5 24 7 24 वाई इज इक्वल टू काय आलं 24 आता वाई इज इक्वल टू 24 उत्तर येते 24 नंबरचं आंसर येणार ऑप्शन कोणतं आहे बी म्हणजे याचा ऑप्शन कोणतं आहे बी ऑप्शन आहे परीक्षा मध्ये जरी आला तर तुम्ही काय डायरेक्ट उत्तर लिहिणार नाही तुम्हाला अगोदर फाइंड करावा लागेल आणि फाइंड केल्याच्या नंतर ऑप्शन बघायचा ठीक आहे अंदाजे ऑप्शन लिहायचा का आपल्याला नाही आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आणि योग्य पर्याय निवडायचा म्हणजे तुम्हाला सॉल्व करावा लागेल आणि सॉल्व केल्याच्या नंतर आपण त्याचा करेक्ट आंसर लिहू शकतो ठीक आहे हा झाला पहिला क्वेश्चन त्यानंतर याचा जो सेकंड नंबर आहे तो बघूया ठीक आहे कळलं पहिले उत्तर 24 कसा आला का इज टू रेशो आहे 6 अपॉन 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं व्हॅल्यू भेटून गेली हा झाला फर्स्ट ठीक आहे करेक्ट अल्टरनेटिव मधला फर्स्ट आता याचा जो सेकंड नंबर आहे तो बघूया What is the ratio? What is the ratio of 1 mm to 1 cm? To 1 cm. What is the ratio of 1 mm? Millimeter to centimeter. आता यातला युनिट तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे या ठिकाणी दोघांचे युनिट सेम नाही मग एमएम ला जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला डिवाइड करावं लागेल आता एमएम हा लहान असतो आणि सेंटीमीटर हा मोठा असतो मग सेंटीमीटर ला एमएम मध्ये कन्वर्ट करायचं म्हटले आवा ठीक नाही मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 एमएम काय युनिट आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm मग 1 mm 1 mm इज टू सेंटीमीटर चा जागा काय ना 10 mm म्हणजे रेशो तयार झाला किती आला रेशो 1 इज टू 10 याचा आपण आंसर भेटलं 1 इज टू 10 मग 1 इज टू 10 कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी सी नंबर चा ऑप्शन या ठिकाणी काय 1 mm टू 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर बरोबर काय असतं 10 mm असतं ठीक आहे मग या 1 सेंटीमीटर च्या जागी मी 10 mm लिहिला बरोबर म्हणजे सेंटीमीटर मोठ्या संख्येला लहान संख्येमध्ये कन्वर्ट केलं 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर mm ठीक आहे मिमी मिलीमीटर असं असतं ठीक आहे सेकंड नंबरचा ऑप्शन कोणता आला मग सी त्यानंतर थर्ड नंबरचा ऑप्शन बघूया सॉरी ऑप्शन एक क्वेश्चन बघूया दुसऱ्याचा आंसर सी ऑप्शन भेटला थर्ड नंबर का क्वेश्चन द एज ऑफ जतिन द एज ऑफ जतिन नितिन जतिन नितिन एंड मोहसिन एंड एम ओ एच
मोहसिन और 16, 24 and 36 years. And find out what is the ratio of Nitin age to Mohsin age. Nitin age to Mohsin age. Now, the age consider the age of. कौन-से कौन सा रेशियो चला आपका एज ऑफ नितिन नितिन से एज बोलें एज ऑफ नितिन नितिन से एज आए 24 एंड रेशियो मोहसिन मोहसिन से कितने 36 एज ऑफ मोहसिन मोहसिन कितने 36 रेशियो नितिन टू मोहसिन 24 अपॉन 36 12 2 24 12 3 36 रेशियो का बेटा 2:3 2:3 त्याचा ऑप्शन आहे बी कोणता ऑप्शन आहे त्याचा बी ऑप्शन आहे 2:3 जो रेशियो आहे ठीक आहे जे नितिन टू मोहसिन ठीक आहे नितिन टू मोहसिन यांचा रेशियो भेटला 24/36 2:3 ऑप्शन आहे बी हा जो होता तो थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे ठीक आहे आता याच्यानंतर यातला जो फोर नंबरचा आहे तो बघूया तो करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्ये फोर नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे बघा फोर नंबरचा क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर फर्स्ट मधला जो फोर आहे 24 बनानास वे आर डिस्ट्रीब्यूट डिस्ट्रीब्यूट distribute between Shubham and Anil between Shubham and Anil in the ratio of 3:5 then how many bananas did Shubham get? तर शुभम ला किती बनानास भेटतील म्हणजे तर ज्यावेळेस रेशो दिला जातो त्यावेळेस कॉमन मल्टिपल घ्यावा लागतो ठीक आहे लेट कॉमन मल्टिपल बी एक्स हे कॉमन मल्टिपल बी एक्स रेशो कन्सिडर केला मग या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल हा नंबर ऑफ बनानास शुभमला किती बनानास भेटली असते नंबर ऑफ बनानास बाय शुभम शुभमचा रेशो काय 3:3 नंबर ऑफ बनानास अनिल अनिलला किती भेटतील 5x दोघांचे मिळून किती तर 24 मग रेशो कसा तयार होणार 3x + 5x = 24 5 + 3 8x 24 x = 24 / 8 8 3 = 24 x = काय आला
थ्री म्हणजे कॉमन मल्टीपल काय भेटला थ्री भेटला. आता आपल्याला कोणाचं विचारलंय हाउ मेनी बनानास डिड शुभम गेट, मग शुभमला किती बनानास भेटतील म्हणजे मग शुभमला किती भेटले होते. शुभम इज इक्वल टू 3x, 3 इंटू 3 इज इक्वल टू 9 बनानास. 9 बनानास ऑप्शन कोणता आहे बघा, डी ऑप्शन आहे याचा. कोणता आहे डी, म्हणजे शुभमला 9 बनानास भेटतील. तर अनिलला किती भेटतील, 5 3 15 15 बनानास अनिल. ओके, म्हणजे या स्वरूपात तुम्हाला जे कॉमन मल्टिपल असतो तो कॉमन मल्टिपल कन्सिडर करावा लागला. ठीक आहे, आणि कॉमन मल्टिपल कन्सिडर केल्याच्या नंतर जे कॉमन मल्टिपल येईल सोबत इनटू करायचं. आता बघूया याचा शेवटचा जो राहिलेला आहे फाईव्ह नंबरचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे. ठीक नाही, करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्ये कधी लक्षात ठेवा, ज्यावेळेस रेशो दिला असेल त्यावेळेस डेफिनेटली कॉमन मल्टिपल कन्सिडर करावा लागतो. कॉमन मल्टिपल बी एक्स, ठीक आहे, प्रत्येक याच्यामध्ये एक्स कन्सिडर करावाच लागतो. एक्स म्हणून नाही बघा, तुम्ही ए कन्सिडर करा बी, पण त्या ठिकाणी व्हेरिएबल एक कन्सिडर करावं लागतं. एनी व्हेरिएबल ए बी सी डी कोणतंही असेल. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. फाइव नंबर, व्हाट इज द मीन प्रोपोर्शनल, व्हाट इज द मीन प्रोपोर्शनल, व्हाट इज द मीन प्रोपोर्शनल ऑफ 4 एंड 20, 4 एंड 20. What is the mean proportion of 4 and 20? Mean proportion काढायचं. Let mean proportion be x. Mean proportion be x. मग थ्री नंबर सारखे कंटिन्यू प्रोपोर्शन आहेत, म्हणजे काय बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी, म्हणजे एक्स आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 25, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 4 100, टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड एक्स इज इक्वल टू काय आला 10. मीन प्रोपोर्शन काय भेटलं, मीन प्रोपोर्शन इज इक्वल टू 10. 10 ऑप्शन किती नंबर आहे, सी ऑप्शन आहे. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी, सी नंबरचा ऑप्शन जो असतो करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. ठीक आहे, म्हणजे या स्वरूपामध्ये जो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन होता प्रॉब्लेम सेट मधला तो या ठिकाणी कंप्लीट झाला. आता तो बाकीचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, तो आपण आता उद्या बघूया. चालतंय.